की बाबा जुमदेव जी यांच्या 101व्या जयंती उत्सव पर्वावर परमात्मा एक यांच्या सौजन्याने आनंदधाम रामटेक येथे 3 एप्रिल रोजी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. रामटेक शहरात 2010 पासून जयंती पर्वावर प्रत्येक वर्षी 3 एप्रिलला सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन होत असते. हुंडा ही लग्नाच्या वेळी मुलाकडून किंवा मुलीकडून विरुद्ध बाजूंच्या कुटुंबाला देण्यात येणारी भेट आहे. ही भेट पैसे, मालमत्ता किंवा वस्तू सोने स्वरूपात घेतली जात असते. याला थांबविण्याकरिता तसेच लग्नामध्ये होणाऱ्या गरीब कुटुंबांच्या तसेच शेतकऱ्यांच्या आत्महत्येला थांबविण्यासाठी समाजाला जागृत करून एकत्रित आणण्याकरिता परमात्मा एक सेवक यांच्या व्यतिरिक्त इतर सर्व जाती जमाती व धर्माच्या मुलामुलींच्या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले आहे. तरी 15 मार्चपर्यंत विवाह नोंदणी करण्याचे आवाहन परमात्मा एक आनंदधामचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण मेहर यांनी केले आहे. आणि यावर्षी महानतेजी बाबा जुंदेजीच्या जयंती 101 जयंती उत्सव पर्वावर परमात्मा एक आनंदधाम रामटेकच्या वतीने सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. 2 वर्ष कोरोनामध्ये गेली, त्याच्यामुळे यावर्षी नव्यानं आपण सुरू करत आहोत आणि यावर्षी 3 एप्रिलला आपण विवाह सोहळा करण्याचं आयोजन केलेलं आहे. ज्याही इच्छुकांना, जो गोरगरीब, अत्यंत गोरगरीब, निराधार, BPL अशा मुलामुलींचे लग्न इथं होतात आणि म्हणून अशा लोकांनी त्याचा फायदा घ्यावा. प्रत्येक मुलीला शालू, 5 कपडे, सोन्याची काडीपोत, सोन्याची नथ, चप्पल, आईवडिलांना अहीरपट्टी, आलमारी, संसर्गभोगी 21 भांडे, लग्नाला हारतुरे, संपूर्ण पाहुण्यांचं जेवण, नवरीची ओटी भरून दिवा भदरमोठ व डोलीत बसून त्या खोलीला आपण विदाई देण्याचं काम करतो. त्याचप्रमाणे घोड्यावर बसून वरात मुलांकरता फुलपॅन्ट, कोट, शर्ट, बेल्ट, सूट, बूट, 5 वस्तू भेट, बँड बाजासहित सगुण गागर, वेगळा स्टेज, आईवडिलांना अहीर, लग्नाला हारतुरे, संपूर्ण पाहुण्याचं जेवण भदरमोठ. 2010 पासून ज्यांचे लग्न झाले त्यांच्या लग्नाचा वाढदिवस. परत 2010 पासून ज्यांना मुले मुली झाले पहिले त्यांच्या मुलांचा केक कापून येथे वाढदिवस करण्याचं काम आपण इथं करतो आहे आणि याचा फायदा आपण घ्यावा. हा निःशुल्क आहे, निःशुल्क आहे, निःशुल्क आहे, कुठेही फी नाही. आणि म्हणून प्रत्येकांना माझी नम्र विनंती आहे की 15 मार्चच्या अगोदर आपली रजिस्ट्रेशन, नावनोंदणी करावी व याचा अत्यंत गरजू लोकांनी फायदा घ्यावा ही माझी नम्र विनंती आहे. रामटेकहून सुषमा मर्जीवे यांची रिपोर्ट.